ईद निमित्ताने नेवासा शहरात जातीय सलोख्याचे आणि हिंदू मुस्लिम गळाभेटीच्या शुभेच्छामुळे राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडले. ईदची नमाज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाखे यांनी गुलाबपुष्प तसेच पेंड खजूरचे पॉकेट भेट देऊन मुस्लिम समाज बांधवांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्या. नेवासा तालुक्यात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची सोमवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडल्याने आज मंगळवार 3 मे रोजी देशभरात ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जाते आहे. पहाटेच्या नमाज अदा केल्यानंतर रमजान ईदचा उत्साह नेवासा शहरात दिसू लागला होता. सकाळी 9 ची नमाज अदा करण्यासाठी नेवासा शहरासह परिसरातील मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती शहरात पाहायला मिळली. शहरातील खुपटी रोडवर असलेल्या ईदगाह मैदानावर सकाळी 9 वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना अब्दुल रहीम मुक्तिसाब यांनी खुदबा तसेच बयान पेश करून ईदची नमाज अदा केली. संत तुकाराम महाराज मंदिराजवळ मुस्लिम बांधवांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री सभापती किशोर जोजार यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबी, यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन ईद निमित्ताने घडले. रमजानच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून नेवासा शहरात अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच विभागीय पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे हे तळ ठोकून होते. तर नेवासा शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस उपनिरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच अहमदनगर श्रीरामपूर शेवगाव येथील ट्रेकिंग फोर्स सह होमगार्ड बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला.